नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारी गवारीची भाजी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे कमी साहित्यामध्ये. तर चला बघू काय साहित्य घेतलं आहे आपण. तर मी इथे 250 ग्रॅम इथे गावठी गवार घेतलेली आहे आणि ती मी या पद्धतीने तिचे तुकडे केलेले आहेत बारीक बारीक. आणि 2 ते 3 पाण्याने मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये घालण्यासाठी मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला मी असे मधून चिरा पाडून घेतलेले आहेत. हे बघा, आणि ते आपल्याला भाजीमधून सहज काढता येतील. तर चला बनवायला सुरुवात करूया. तर मी इथे गॅसवरती पॅन ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालायचे. तेल घातल्याच्या नंतर आपल्याला इथं घालायचे जिरं 1/2 चमचा. जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या घालायच्या. मिरच्या तडतडल्या की त्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद घालायची आणि लगेच आपल्याला इथे गवार घालून घ्यायची. गवार घातल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 चमच्यापेक्षा जास्त आपल्याला इथे धना पावडर घालायची. आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. बस एवढंच साहित्य आपल्याला इथे गवारीच्या भाजीमध्ये घालायचं आहे. गवार चांगली मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला इथे गवारीमध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. गवारी आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची. गॅसची फ्लेम इथे आपल्याला एकदम स्लो करायची. आता आपण इथे झाकण ठेवूयात आणि मध्ये मध्ये आपल्याला 5 मिनिटाच्या नंतर गवार जे आहे ती हलवून घ्यायचे. एक 5 मिनिटाच्या नंतर आपण भाजी बघूयात. पुन्हा ठेवायचे आपल्याला इथे 5 मिनिटासाठी झाकण, कारण ही गावठी गवार आहे ती लवकर नाही शिजत. 15 मिनिट तर लागणारच. कम्प्लीट इथे 15 मिनिट झालेले आहेत, आपली भाजी शिजते. आता आपण झाकण काढूयात. गॅस मी इथे बंद केलाय. आपली गवारीची भाजी इथे मी ही गवार नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये केलेली आहे पॅनमध्ये. जर तुम्हाला असं वाटलं तुमची भाजी खाली लागते तर इथे काय करायचं, थोडासा पाण्याचा आपण इथे शिपका मारायचा आहे जेणेकरून ती खाली लागणार नाही. आता मी एका प्लेटमध्ये भाजी काढते. ही गवारीची भाजी मी संध्याकाळी बनवली. आता मी ही गवार बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार आहे. कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही मस्त अशी गवारीची भाजी आपली खाण्यासाठी इथे तयार आहे. रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.